आठवणी। 70 वर्षीय परकार यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच। आमदार योगेश आदा कदम यांनी केली नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन आणि विसर्जन कट्टा टीम यांच्याशी चर्चा। पहिल्याच पावसाळ्यामध्ये खेड आणि चिपळूणला जोडणारा परशुराम घाट चिखलमय, वाहन चालकांची तारेवरची कसरत। शिंदे गटाचं वर्चस्व असलेल्या भरणे ग्रामपंचायतीमध्ये गीतेंना 569 मतांची आघाडी आणि छोट्याशा आरवीच्या शिवप्रेमाचे कौतुक। एका दमात पार केल्या किल्ले रायगडाच्या 1500 पायऱ्या। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील साखरोळी येथील 70 वर्षीय परकार यांनी आपलं स्थगित केलेलं दुसरं उपोषण काल 6 जून रोजी पासून पुन्हा सुरू केलंय। आज 7 जून रोजी म्हणजेच उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देखील त्यांचं उपोषण सुरूच आहे। खेड तालुक्यातील दस्तुरी येथील स्वतःच्या जागेत जाण्यासाठी केलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणात बसलेले परकार यांनी पुन्हा आपलं स्थगित केलेलं दुसरं उपोषण काल 6 जून पासून सुरू केलंय। त्यावेळी त्यांनी आपल्या अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसह खोटी आश्वासने देणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी जोर धरून ठेवली आहे। आज त्यांच्या उपोषणाला शहरातील सामाजिक कार्यकर्ते यासिन परकार यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी परकार यांच्या तब्येतीविषयी प्रश्न उपस्थित करून त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी खेडच्या प्रशासनावरती राहील असा इशारा दिला। 70 वर्षीय वृद्धाला अशा प्रकारे स्वतःच्या न्याय हक्कासाठी अशा प्रकारे 3-3 वेळेला उपोषणात बसावे लागते हे प्रशासनासाठी खेदाची बाब असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। कोण ठेवलेलं आहे प्रशासनाने आमच्या काकांना, त्यांची तुम्ही दखल घेता दरवेळेस, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे। आज बघा 29-2 म्हणजे फेब्रुवारी, त्याच्यानंतर 16 मार्च, त्याच्यानंतर 6 जून, असे 3 वेगवेगळे उपोषण करायची वेळ एवढ्या वयस्कर व्यक्तीवर येते, ते पण कशासाठी, अनधिकृत बांधकाम तोडून घेण्यासाठी, आणि ते पण त्यांच्या स्वतःच्या जमिनीच्या समोर झालेलं अनधिकृत बांधकाम, त्याला हे पाठीशी घालणारे बांधकाम विभागचे अधिकारी आज 3-3 वेळा यांना पत्र देतात। सुमारे 29-2 दिलेला फेब्रुवारी महिन्यात, परत तुम्हाला सांगतो 16-3 म्हणजे मार्च महिन्यात दिलेला, आणि तो उपोषण तात्काळ यांना सोडायला सांगितलं। कारण त्याचं कारण एवढं होतं की आचारसंहिता लागलेली, त्यासाठी त्यावेळेस त्यांना सोडायला लागलं आणि तो उपोषण आज कंटिन्यू करून आज एवढं 70-75 वयाचे व्यक्ती इथं जीवाशी झुंज करत आहेत की त्यांची जागा मोकळी व्हावी आणि मिळावी, तर ह्याच्यात त्यांची काय चूक आहे। आणि आज बांधकाम अधिकारी हे वारंवार खोटे पत्र देऊन कुणाला पाठीशी घालत आहेत हे काय समजणं आम्हाला, आणि आमच्या स्वतःच्या जमिनीसाठी ते स्वतः भांडत असताना त्यांना जर त्यांच्या प्रकृतीला काय झालं आणि त्यांचं काय बरं वाईट झालं, ते ह्याला संपूर्ण जबाबदार हे खेड प्रशासन ठरणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूण परिसरात पडलेल्या पहिल्याच पावसामध्ये खेड आणि चिपळूणला जोडणाऱ्या परशुराम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात माती पाण्याबरोबर महामार्गावर वाहून आल्याने संपूर्ण महामार्ग चिखलमय झालाय। त्यामुळे आता दुचाकीस्वार आणि लहान सहान वाहन चालक मोठ्या प्रमाणात धास्तावलेत। वाहन चालवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते। मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना आपली वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। दरवर्षी दरड आणि माती कोसळण्याच्या घटनेमुळे परशुराम घाट धोकादायक बनलाय। पावसाळ्यामध्ये दरड कोसळू नये म्हणून कोट्यावधी रुपयांचा खर्च प्रशासनाने केला, मात्र तरी देखील परशुराम घाटात दरड आणि माती कोसळण्याचा धोका कायम असून पहिल्याच पावसात झालेली ही अवस्था सर्वांना चिंतेत टाकते। पुढच्या बातमीकडे, महाड
प्राप्त झाला. महत्वाचं म्हणजे किल्ले रायगडावरती रोपवेने न जाता तिने पायीच किल्ला चढायचा हट्ट धरला. बघता बघता या छोट्याशा अरवीने 1500 पायऱ्या एका दमात चढल्या आणि गडावरती पोहोचल्यावर तिने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. या छोट्याशा चिमुकलीचं शिवप्रेम पाहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींनी या अरवीचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्य, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने सर्व शाळांमध्ये आता येत्या शैक्षणिक वर्षापासून 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. 15 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्य तत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयात देखील विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य आणि मानसिक विकारांना सामोरं जावं लागते. या सर्व पार्श्वभूमीवरती शालेय जीवनात आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांची गळती, अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. दर शनिवारी विद्यार्थ्यांना प्राणायाम, योग, ध्यानधारणा, श्वसन तंत्र शिकवणं गरजेचं असल्याचं म्हणण्यात आलंय. आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि व्यावहारिक प्रशिक्षणाचे धडे देखील दिले जाणार आहेत. दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, आरोग्याचे रक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती, खेळ यावरती आधारित उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य मार्गदर्शन या प्रत्येक शनिवारी केलं जाणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरातील जाधववाडी येथे वाघनख विकणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. वनविभागाने सापळा रचून टाकलेल्या धाडीत खेडी येथे 4 तर साखरपा येथे 4 वाघनखे ताब्यात घेत चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कोल्हापूर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली खेड, चिपळूण, दापोली आणि रत्नागिरीच्या वन अधिकाऱ्यांनी केली आहे. 5 जून रोजी वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बिबट्याची नखे विक्रीसाठी आणली असता सापळा रचून टाकलेल्या या धाडीत संशयित दिलीप सावळाराम कलगड वय वर्ष 48 राहणार घाटकोपर, अतुल विनोद दांडेकर वय वर्ष 36 राहणार चेंबूर मुंबई, विनोद पांडुरंग कदम वय वर्ष 42 राहणार सावडे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांना मोठ्या शिताफीनं पोलिसांनी अटक केली आहे. सदरची कारवाई RM रामानुजम मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीजा देसाई वनविभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण, वैभव बोराटे सहाय्यक वनरक्षक रत्नागिरी चिपळूण, प्रकाश पाटील परिक्षेत्र वनाधिकारी दापोली, प्रकाश सुतार परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी, सुरेश उपरे वनपाल खेड, साताप्पा सावंत वनपाल दापोली आणि रामदास खोत वनपाल फिरते पथक रत्नागिरी चिपळूण, तौफिक मुल्ला वनपाल संगमेश्वर देवरू, वनरक्षक अशोक ढाकणे, परमेश्वर डोईपोडे, प्रियंका कदम, शुभांगी भिलारे, गणपत जलणे, विराट संसारे, सिद्धेश्वर गायकवाड, विशाल पाटील, आकाश कडूकर, सूरज तेली, अरुण माळी, प्रभू साबळे, रणजित पाटील, श्रावणी पवार, नमिता कांबळे, प्रतीक्षा नवले यांनी पार पडली. पुढील तपास प्रकाश पाटील परिक्षेत्र वनाधिकारी दापोली हे करतात. खेड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भरणे ग्रामपंचायतीमध्ये सध्या शिंदे गटाचं वर्चस्व आहे. मात्र नुकत्याच झालेल्या मतमोजणीत रायगड लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे 9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या भरणे गावात गीतेंना 569 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बाब शिंदे गटासाठी धोकादायक असल्याचं सध्या भरणे परिसरात चर्चिलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे जरी विजयी झाले असले तरी देखील खेड तालुक्यातून पुढे येत असलेले निकाल हे धक्कादायक आहेत. खेड तालुक्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित समजली जाणारी भरणे ग्रामपंचायत परिसरात देखील असाच धक्कादायक निकाल लागल्याचं चित्र पाहायला मिळाले. भरणे ग्रामपंचायतीवर सध्या ठाकरे गटाचे सरपंच असले तरी भरणे ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेची सदस्य संख्या ही जास्त आहे. पूर्वी 3 सदस्यांनी महाराष्ट्रात झालेल्या बंडानंतर शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या सोबत शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 5 सदस्यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांचे नेतृत्व स्वीकारत पक्षप्रवेश केला होता. तर अन्य एका महिला सदस्याने दिवाळीच्या दरम्यान शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. त्यामुळे भरणे गावात शिवसेना पक्षाचे वर्चस्व निर्माण झाल्याचं चित्र लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी निर्माण झालं होतं. मात्र निकालानंतर हे चित्र पूर्णपणे उलट दिसून आले. या निवडणुकीत 9 सदस्य असलेल्या भरणे ग्रामपंचायतीमध्ये एकाही वॉर्डमध्ये शिवसेना किंवा पर्यायाने महायुतीला लीड घेता न आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय आणि हा चर्चेचा विषय ठरतोय. या ठिकाणी सर्वाधिक लीड वॉर्ड क्रमांक 290 मध्ये 271 मतांचे तर भरणे गावचे उपसरपंच असलेल्या राजू मोरे यांच्या बाले किल्ल्यात म्हणजेच शिक्षक कॉलनीमध्ये 120 मतांची लीड महाविकास आघाडीला म्हणजेच गीतेंना मिळाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे सध्या भरणे गावात लोकसभा निवडणुकांचे निकाल हा एक चर्चेचा विषय आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तब्बल 6 सदस्यांनी पक्षप्रवेश करून कोणते यश मिळवले असा प्रश्न देखील सध्या भरणेवासियांना पडलाय. या पक्षप्रवेश करत्यांनी केवळ पक्ष नेतृत्वाची फसवणूक केली का जनतेने त्यांची साथ सोडली याचं चिंतन करणे आता गरजेचं असल्याचं मत सर्वसामान्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीसाठी सध्या समोर आलेलं हे चित्र घातक असल्याचं मत स्थानिक लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक आणि विरोधकांमध्ये व्यक्त केलं जात आहे. 5 जून रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून शाळेतील स्काउट गाईड विभागातील विद्यार्थ्यांमार्फत शाळेमध्ये पाणपोई स्थापन करण्यात आली. याचं उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यामध्ये उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबे, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके आणि विद्यार्थी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेमधील 6वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी उपयुक्त असे लाकडी गॅझेट तयार केले. याचा वापर शाळा परिसरातील काकडी यासारख्या फळभाज्यांच्या वेलीसाठी केला जातोय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन देखील करणे महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबरोबरच आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्षांची काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जात आहे. त्यामध्ये वैशिष्ट्याची बाब म्हणजे या शाळेमध्ये मागील वर्षापासून सुरू केलेला एक मूल एक झाड हा स्तुत्य उपक्रम उत्तमरित्या रोटरी स्कूलमध्ये अखंड राबवला जातोय. शाळेतील विद्यार्थी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या परिसरात झाड लावून त्यांची काळजी घेतात. त्याचबरोबर सर्व झाडांना विद्यार्थ्यांच्या नावाचे फलक देखील लावण्यात आले आणि हे विद्यार्थी आपापल्या झाडांची काळजी घेतात. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राजकीय पक्षांना विधान परिषद निवडणुकीचे वेध लागले. राज्यात कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र मनसेनं या निवडणुकीतून माघार घेतली आहे. याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माहिती दिली आहे. या सर्वावर भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी एक्स या सोशल मीडियावरती ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः येऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंना विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेण्यात आलाय. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या
निवडणुकीत अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, निरंजन डावखरे हेच उमेदवार असतील असं सरदेसाई यांनी म्हटलंय. दरम्यान अभिजित पानसे यांच्या माघारीमुळे आता निरंजन डावखरे यांना मोठा दिलासा मिळालाय. तर राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीसांची शिवतीर्थावरती बैठक बोलावली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 31 मे पासून सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख 7 जून असणार आहे. 10 जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे, तर 12 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत आणि 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंनी विजय मिळवला असला तरी मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात राणेंना लीड मिळालेली नाहीये. त्यामुळे उदय सामंत यांनी नारायण राणे यांना लीड का देऊ शकले नाही याचं कारण सांगावं, सामंत जे वागले ते राणे कधीच विसरणार नाहीत असा इशारा निलेश राणे यांनी सामंत यांना दिला होता. तर या इशाऱ्याला मंत्री उदय सामंत यांनी आता प्रतिउत्तर दिलंय. पाहूयात काय म्हणताय मंत्री उदय सामंत. मला असं वाटतं की भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये मतदार कुणी कुठचे घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात. त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात, भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात. त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे 3 नेते मंडळी ठरवणार आहेत. त्याच्यामुळं मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाही किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाही. त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे, त्याचा मी आदर करतो. त्याचा आदर करायचा की नाही हे नेते मंडळी ठरवतो. मला असं वाटतं की मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मी प्रामाणिक काम करतो. मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंत कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा काय मी अपरिपक्व नाही. त्याच्यामुळं नितेशजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी, त्याच्यातनं त्यांनी देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काय बोलतील याची मला पूर्ण खात्री. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.